स्टॉप लॉस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. प्रत्येकाने स्टॉप लॉस लावणं खूप गरजेचं असतं, कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण स्टॉप लॉस लावत नाही तेव्हा खूप मोठं नुकसान हे होतंच. जे लोक ऑलरेडी ट्रेडिंग करत असतील, इन्व्हेस्टिंग करत असतील, तुम्हाला प्रत्येकाला माहिती असेल स्टॉप लॉसचं महत्त्व काय आहे. पण तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल स्टॉप लॉस लावल्यामुळे काय होतं. मॅक्सिमम वेळा तो हिट होतो. आता मी स्टॉप लॉस लावलाय, पोझिशन तुमची स्क्वेअर ऑफ झाली, स्टॉप लॉस हिट झाला, पुन्हा एक ट्रेड बनवला, स्टॉप लॉस हिट झाला, पुन्हा एक ट्रेड बनवला, परत स्टॉप लॉस हिट झाला. म्हणून मी काय केलं, चौथ्या वेळी स्टॉप लॉसच लावला नाही आणि तसाच ट्रेड बनवला. कारण मला माहिती आहे मी जिथं स्टॉप लॉस लावतो ना एक्झॅक्ट मार्केट तिथं येतं, स्टॉप लॉस हिट करतं, पुन्हा तिथून रिव्हर्स होतं. म्हणून मी आता स्टॉप लॉस लावणार नाही, कारण मला लॉस मिळवायचा नाही आहे, मला प्रॉफिट मिळवायचा आहे, म्हणून मी स्टॉप लॉस लावत नाही. पण त्यावेळी मात्र काय होतं, चौथ्या वेळी स्टॉप लॉस हिट होण्याऐवजी, म्हणजेच स्टॉप लॉसच्या लेवलला मार्केट जाण्याऐवजी आणि तिथून रिव्हर्स होण्याऐवजी कंटिन्युअसली खाली जातं. मग हे कळत नाही, त्यातून बाहेर पडू की मार्केट रिव्हर्स होईल म्हणून मी त्याची वाट बघू. मोस्टली ट्रेडर काय करतात, जेव्हा मार्केट जास्त खाली येतं ना आपल्या स्टॉप लॉस लेवलच्या आपण खाली, पण आपण स्टॉप लॉस तर लावलेला नाही, खूप जास्त मार्केट खाली आलं म्हणून तिकडे ॲव्हरेजिंग करतात. परत ॲव्हरेजिंग केल्यानंतर अजून मार्केट खाली येतं आणि लॉस मात्र दुपटीने वाढायला लागतो. ही गोष्ट तुमच्याही जीवनात घडली असेल, तुम्हालाही याचा एक्सपिरियन्स असेल. त्यामुळे थोडंसं प्रॅक्टिकली आपण आता स्क्रीनवर बघणार आहोत कशाप्रकारे आपण स्टॉप लॉस प्लॅन करायचा असतो, कुठे करायचा असतो, आपली काय चूक होते. स्टॉप लॉस हिट होण्यामागे महत्त्वाची दोन कारणे असतात, एक तर चुकीचा स्टॉप लॉस लावणे आणि दुसरी चूक म्हणजे चुकीच्या ठिकाणी पोझिशन बनवणे, चुकीच्या ठिकाणी बाय करणे. आता हे थोडंसं आपण स्क्रीनवर बघणार आहोत. समजा हा अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड नंतर मार्केट थोडंसं करेक्ट झालं, करेक्ट झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की इथून पुन्हा एक अप ट्रेंड येण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही या लेवलला बाय करणार. बाय केल्यानंतर नेहमीप्रमाणे स्टॉप लॉस आपला कुठे असेल, हा मागील लो म्हणजेच तुम्ही स्टॉप लॉस प्लॅन करता. किंवा याचा जो स्विंग लो मागचा जो कुठला असेल, तुम्ही इकडे बाय केलं म्हणून तुम्ही हा स्विंग लो पकडला असेल, पण जर तुम्ही बाय केल्यानंतर स्टॉक रिव्हर्स झाला तर इझिली स्टॉप लॉस हिट होतो. इकडे बघू शकता हा स्टॉप लॉस हिट झाला, स्टॉक रिव्हर्स झाला. कदाचित तुमचा ॲनालिसिस चुकला असेल किंवा जे काही कारण असेल ते इकडे तुम्हाला पाहायला मिळालं. असंच आपण पुढे गेलो, मार्केट अप गेलं, पुन्हा डाऊन झालं, पुन्हा वर जाऊन पुन्हा खाली आलं, तुम्हाला वाटलं की हे मार्केट रेंज बाउंड आहे म्हणून मी काय करणार, या लेवलला आता बाय करणार, कारण इकडे हाय ब्रेक झाला आहे, मी इकडे बाय केलं आणि हा माझा स्टॉप लॉस असेल. किंवा हा जो लो आहे स्विंग लो, पहिला स्विंग लो, एकतर हा स्टॉप लॉस ठेवाल किंवा हा स्टॉप लॉस ठेवाल, दोन्हीपैकी एक तुमचा स्टॉप लॉस असेल. पण ॲक्च्युली मार्केट थोडंसं वर जातं आणि पुन्हा करेक्ट होतं, हा स्टॉप लॉस तुमचा हिट झाला. पण तिथून पुढे जर आपण बघितलं तर मार्केट कंटिन्युअसली डाऊन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. इकडे तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली मार्केट खाली आलं आहे, म्हणजेच काय, हा लॉस वाढत गेला. काय होतं, ॲक्च्युली मार्केट डाऊन झाल्यानंतर इकडे आपण विचार करतो की ॲव्हरेजिंग करू, इथे ॲव्हरेजिंग झाल्यानंतर थोडंसं मार्केट वर जाईल, परत करेक्ट होतं, इकडे तुमच्या क्वांटिटी वाढलेली असतील. समजा इकडे 100 क्वांटिटी, इकडे ऑलरेडी तुम्ही 100 क्वांटिटी बाय केलेत, मार्केट 1 रुपयानी खाली आलं तर इकडे 100 रुपयाचा लॉस होणार. पण इथे जेव्हा तुम्ही ॲव्हरेजिंग केलं, टोटल क्वांटिटी तुमच्या 200 बनणार, इथून जेव्हा मार्केट 1 रुपयानी खाली येईल तेव्हा तुमचा 200 रुपयानी लॉस होईल, म्हणजे लॉस डबल होत जाणार प्रत्येक रुपयाला. इथून कंटिन्युअसली स्टॉक खाली जातोय. आणि जर तुम्ही प्राईस बघितली तर 2124 रुपयापासून ही रेंज आहे 2088, एवढं मार्केट खाली आलं आणि अजूनही खाली येत आहे. मी तुम्हाला पुढे अजून दाखवेन, 136 रुपयांनी जवळपास मार्केट डाऊन झालेलं आहे. मग बघू शकता 136 रुपयाचा इकडे लॉस होऊ शकतो. ज्याने सेल केलं तो तर इकडे प्रॉफिट कमवेल, 136 रुपयांचा त्याला प्रॉफिट होईल. पण ज्याने चुकीची पोझिशन बनवली, हे मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे, जर चुकीची पोझिशन बनवली आणि जर ॲव्हरेजिंग करत बसलो तर मात्र मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ॲव्हरेजिंग करण्याच्या फंद्यात पडू नका. इंट्राडे करत असताना मॅक्सिमम ॲव्हरेजिंग करणं टाळा. काही ठिकाणी गरजेचं असतं तिकडे आपण करू शकतो, ते तुम्हाला एक्सपिरियन्सने कळेल. आपण ॲव्हरेजिंग करू शकतो नो डाऊट, पण एक्सपिरियन्स्ड लोकांनी, जे लोक नवीन आहेत त्या लोकांनी मात्र ॲव्हरेजिंग करू नये, अन्यथा लॉस हा होणारच. मग आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की मी स्टॉप लॉस लावायचा कुठे, हे थोडंसं आता मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समजा तुम्ही एखादी पोझिशन बनवली असेल
तर नेहमी आपल्याला सांगितलं जातं की स्विंग लोला आपल्याला स्टॉप लॉस लावायचा असतो. समजा तुम्ही या लेवलला बाय केला, तर बाय कुठेही केला असेल तुम्ही विचार कराल की स्विंग लो याच्या मागचा लो हा आहे म्हणून मी हा स्टॉप लॉस प्लॅन करेन. पण पुढे जर बघितलं तर मार्केट वर गेलं, तुम्ही कदाचित या लेवलला या कॅन्डलला 5 मिनिटाच्या सेल केलं नसेल तर पुन्हा ते खाली येईल आणि तुमचा स्टॉप लॉस हिट करेल. मग हा स्टॉप लॉस म्हणजेच तुमचा इथे असलेला स्टॉप लॉस तो इझिली हिट झाला. पण जर सेकंड स्विंग लो आपण हा पकडला असता तर स्टॉप लॉस हिट झालेला नाही. म्हणजेच सेकंड स्विंग लो जो काही असेल तो स्टॉप लॉस ठेवणं बऱ्याच वेळा आपल्याला फायद्याचं ठरू शकतं. इकडे आपण उदाहरण बघू शकतो. सपोज तुम्ही या लेवलला बाय केला असेल, या केला असेल, म्हणून तुम्ही काय कराल, हा स्टॉप लॉस ठेवाल. कारण हा स्विंग लो मागचा हाच होता म्हणून हा स्टॉप लॉस ठेवून इकडे तुम्ही बाय कराल किंवा या लेवलला बाय कराल, कुठेही बाय कराल. स्टॉक मात्र पुन्हा रिव्हर्स झाला आणि जो स्टॉप लॉस होता ना एक्झॅक्ट या लेवलला त्याने हिट केले स्टॉप लॉस सगळे आणि पुन्हा करेक्शन मार्केटमध्ये पाहायला मिळालं. अशा प्रकारे तुमचे स्टॉप लॉस हिट होतात. जर तुम्ही सेकंड स्विंग लो हा पकडला असता किंवा हा पकडला असता तर हा स्टॉप लॉस हिट झाला नसता. स्टॉप लॉस हिट होण्याची प्रोबॅबिलिटी इकडे कमी होते, त्यामुळे योग्य ठिकाणी स्टॉप लॉस असणं खूप गरजेचं आहे. अजून थोडंसं आपण बॅक टेस्टिंग करू शकतो किंवा वेगवेगळ्या स्टॉकमध्ये पण बघू शकतो. आता इकडेही स्टॉक रिव्हर्स झाला, पुन्हा एक बुलिश पॅटर्न दिसतो इकडे आपल्याला, बाय करण्याची इच्छा आपली निर्माण होईल म्हणून आपण इकडे बाय करू. बाय केल्यानंतर थोडंसं मी झूम करून अजून तुम्हाला दाखवतो आहे. सपोज तुम्ही या लेवलला बाय केला असेल किंवा या लेवलला बाय केला असेल, बाय केला याचा अर्थ स्टॉक वर जावं हीच आपली इच्छा असणार. कारण स्टॉक जर प्राईस त्याची वाढली तरच आपलं प्रॉफिट असणार आणि हा मागचा लो म्हणजेच हा स्टॉप लॉस असणार. जो काही स्विंग लो असेल तिकडे आपण स्टॉप लॉस लावतो. पण स्टॉक परत वर जाऊन परत खाली येतो, स्टॉप लॉस हिट करतो आणि पुन्हा तो वर जातो. यालाच म्हटलं जातं स्मार्ट मनी. हा पैसा कशाप्रकारे खाली येतो आहे आणि तुमचे स्टॉप लॉस घेऊन पुन्हा वर जातो आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण एक बेसिक कन्सेप्ट आहे मार्केटमध्ये, जे लोक कॉमन रूल फॉलो करतात, मी पुस्तकं वाचली आहेत, काही लोकांच्या व्हिडिओ बघितल्या, बेसिक नॉलेज मला आलं आणि त्याप्रमाणे मी ट्रेड करतो आहे, असं जर असेल तर तुम्ही कॉमन पर्सन म्हणून तुमची गणना मार्केटमध्ये होईल. कारण ॲक्च्युली जे स्टॉप लॉस असतात, उदाहरणार्थ इकडे काय झालं, प्रत्येकाला माहिती आहे की इथे स्टॉप लॉस लावायचा, मागचा स्विंग लो जो काही असेल तिकडे माझा स्टॉप लॉस असेल आणि त्याच स्टॉप लॉसला जास्त ऑर्डर लागल्यामुळे तो स्टॉप लॉस हिट होण्याची जास्त शक्यता असते. कारण तिकडे खूप जास्त ऑर्डर आहेत आणि त्या ऑर्डर हिट करण्यासाठी मार्केट रिव्हर्स होतं आणि हेच समजणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्मार्टली ट्रेड करायला हवं आणि तुमचा डिसिप्लिन जो काही असेल, बॅक टेस्टिंग तुम्ही जे काही केलं असेल नेहमी त्याचा वापर करायला हवा. आता या सगळ्या प्रीमियम गोष्टी आहेत ज्या बेसिकली तुम्हाला यूट्यूबवर नाही मिळणार, मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याच्याही पुढे जाऊन खूप चांगल्या प्रकारे एज्युकेशनल कॉन्टेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये या सर्व्हिसेस आमच्या सुरुवात करतो आहे. 10 तारीख आम्ही तुम्हाला सांगितलं होतं पण त्याच्या आधीच आम्ही त्याची सुरुवात करणार आहोत. त्यामुळे लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून एक डिमॅट अकाउंट ओपन करा, त्याचा वापर करायला सुरू करा. तुम्हाला आमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. रिचमीमधून तुम्हाला सर्व प्रकारचं एज्युकेशन मिळणार आहे. लवकरात लवकर डिमॅट अकाउंट ओपन करा आणि 2 दिवसामध्ये जो माझा व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ पाहून लवकरात लवकर आमच्या सर्व्हिसेसना सबस्क्राईब करा, तेही फ्री. जसा मी तो व्हिडिओ बनवेन डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा देईन. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.